तेव्हा श्रद्धाने जेव्हा तक्रार केलेली होती त्या तक्रारीत नेमकं काय नमूद करण्यात आलं होतं आपण बघूयात. आफताब ब्लॅकमेल करायचा, शिवीगाळ करून मारायचा, गळा दाबून हत्या करण्याचा प्रयत्नही त्यानं केला असं श्रद्धानं तक्रारीत लिहिलंय. हत्या करून तुकडे करण्याची आफताबनं धमकी दिली होती असा उल्लेख देखील तिच्या पत्रात आढळतोय. आफताबचे कुटुंबीय वीकेंडला घरी यायचे अशी माहितीही तिनं यात दिलेली आहे. छत्रपतींचा विचार म्हणजे